तर आपल्याला आज जे काही आपला वर्ग 5वी मधला जो स्कॉलरशिपचा जे चॅप्टर पहिला जे आहे ते आहे आंतरराष्ट्रीय संख्या व रोमन संख्या चिन्ह. तर आपल्याला काय करायचं आहे तो चॅप्टर बघायचा. तर ते बघत असताना बघा इथे लिहिलं आहे स्कॉलरशिप वर्ग 5वी मध्ये आंतरराष्ट्रीय व रोमन संख्या चिन्ह आणि इथं पण दिलेलं एक नवीन शब्द आलेलं देवनागरी लिपी आणि इथं आलेलं आंतरराष्ट्रीय संख्या आणि रोमन संख्या चिन्ह. ओके, तर आता बघायचं आपल्याला बघत असताना आपल्याला काय करायचं म्हणजे आता आपण जे देवनागरी लिपी आणि आंतरराष्ट्रीय आणि रोमन संख्या चिन्ह याच्यामध्ये काय हे सगळ्या काय येतात हे सगळ्या संख्या येतात सगळ्या संख्या. जसं की आपण लहानपणी शिकत होतो शिकत असताना आपला मम्मी हात धरून आपला पहिलं गोल काढायचं नंतर त्याला एक इथं अशी रेष मारायची अशा पद्धतीने शिकत होते. हा म्हणजे देवनागरी मधला एक झाला. ओके समजते, हा मधला देवनागरी म्हणजे आपण जे देवनागरी जे आहे तो म्हणजे आपण जे मराठीमध्ये लिहितो एक दोन तीन तसं. आणि आंतरराष्ट्रीय म्हणजे दुसरं काही आंतरराष्ट्रीय म्हणजे ते आपण वापरतो सध्याच्या घडीला जे 1, 2, 3, 4, 5 असं जे अंक आहे ते. आणि रोमन संख्या चिन्ह आपलं बघायचं रोमन संख्या चिन्ह कशा प्रकारे असतात. तर बघा आपला एक बघितलं आपण एक बघितल्याच्या नंतर त्याच्यामधलं एक अशा प्रकारे लिहितात मग तसंच आंतरराष्ट्रीय संख्यामध्ये एक हे अशा पद्धतीने लिहितात म्हणजेच 1. ओके, नंतर रोमन संख्येमध्ये जर लिहायचं असेल तर आपलं जे आय आहे इंग्लिशमध्ये जे आय आहे ते म्हणजे काय झालं आय म्हणजे त्याच्यामध्ये एक झालं. ओके आलं लक्षामध्ये. त्याच्यानंतर आपल्याला दुसरं बघायचं परत दोन आपण कसं लिहितो हे अशा प्रकारे दोन लिहितो याच्यामध्ये दोन लिहिलं झालं मग याच्यामध्ये टू झालं. नंतर इकडं टू लिहायचं असेल तर काय करायचं दोन वेळेस आय काढायचं जोडून घ्यायचं संपलं म्हणजे ते रोमन संख्येमध्ये दोन झालं. नंतर बघायचं आपल्याला पुढं तीन कशा प्रकारे लिहिलं जातं मग आपण लिहायचो इथं तीन हे तीन असं झालं आणि याच्यामध्ये तीन हे अशा प्रकारे मग नंतर पुढे तीन जर लिहायचं असेल तर काय करायचं तीन अशा उभ्या रेषा मारायचं आणि त्याला एक दोन आडव्या रेष वर एक आणि खाली एक आडव्या रेष मारून घ्यायचं मग झालं तीन. अरे मग तर तुम्हाला वाटणार की अरे किती सोपं आहे तर मस्तपैकी चार जर असेल तर मस्तपैकी चार रेषा मारायचं पाच असेल तर पाच पण तसं नसतंय. ओके, नंतर इथं चार आहे हे चार सॉरी हे चार इंग्लिशमध्ये झालं ते चार मराठीमध्ये आपण अशा प्रकारे लिहितो पण नंतर चार झालं चारच्या नंतर आपण इंग्लिशमध्ये चार अशा पद्धतीने लिहितो. ओके, नंतर हे चार झालं हे चार झाल्याच्या नंतर आपण इथं जे चार आहे ते काय लिहितो आय आणि व्ही लिहितो आय आणि व्ही लिहितो म्हणजेच बघा आपलं ते मी सगळ्या गोष्टी नंतर समजून सांगणार तुम्हाला टेन्शन घ्यायचं नाही त्यासाठी बघा आणखी पुढे काय आहे चार झालं चार झाल्याच्या नंतर त्याच्या खाली मस्त पैकी एक आपण रेषा होतो झालं मग नंतर आपल्याला पाच दाखवायचं पाच दाखवायचं तर पाच इंग्लिशमध्ये मराठीमध्ये जे देवनागरी लिपी म्हटलं जातं हे पाच असं असते नंतर तुम्हाला पाच जे आहे पुढं ते अशा पद्धतीनं दाखवलेलं असतं. ओके, नंतर त्याच्यामध्ये पाच दाखवायचं तर त्याच्यामध्ये पाच दाखवायचं असेल तर फक्त व्ही लिहायचं झालं का त्याच्यावर तुम्ही असं पण करू शकता काही अडचण नाही असं पण करायचं. ओके, कळलं पण त्याच्या नंतर बघायचं पुढे पाच पर्यंत झालेलं आहे आपलं आता मग पुढे बघायचं सहा कसं लिहिलं जातील. ओके, मग सहा बघत असताना याच्यामध्ये सहा बघायचं तर सहा मराठीमध्ये एक असं लिहिलं जातं. ओके, नंतर सहाच्या पुढे आपल्याला काय करायचं आता सहाच्या पुढे त्यालाच आंतरराष्ट्रीय संख्या म्हणजे सिक्स म्हणतो आपण सिक्स अशा प्रकारे तर आपल्याला मराठीमध्ये पेक्षा इंग्लिशमध्ये आपण कसं सिलेबसला वगैरे सगळं इंग्लिशमध्ये असतं त्याच्यामुळे आपण हे वापरत नाही हे इंग्लिशमध्ये वापरतो मराठीमध्ये सहजा कुठे जास्तीत जास्त वापरायला नसतं सिक्स असं लिहायचं मग इथं काय करायचं सिक्स म्हणजे व्ही आणि आय लिहायचं म्हणजे ते सिक्स झालं. ओके, इथपर्यंत झाल्याच्या नंतर पुढं परत आपल्याला बघायचंय पुढं खालच्या लाईन तर बघा खालच्या लाईन बघत असताना इथे सिक्स झाले माझ्या खालच्या लाईनला आपण सेवन लिहू सेवन मराठीमध्ये अशा प्रकारे आणि नंतर आंतरराष्ट्रीय म्हणजे सेवन झालं. ओके, नंतर इथं लिहायचंय तुम्हाला सेवन काय करणार फाईव्ह सिक्स आणि सेवन. ओके, आणि नंतर आपलं सेवन मग अशा प्रकारे आपल्याला काय करायचंय अशा प्रकारे लिहत जायचं मग सात झालेलं आहे माझं तुम्हाला आठ बघायचं मग आठ कसं येणार तुम्ही हे बघा आठ अशा पद्धतीने आठ अशा पद्धतीने आलं मग इथं एट अशा पद्धतीने लिहायचं नंतर एट झालं एट झाल्याच्या नंतर इकडं जे रोमन संख्येमध्ये एट आहे त्याची पद्धत म्हणजे आपल्याला काय करायचं ते अशा प्रकारे लिहायचं इथं पाच झालं पाच सहा सात आठ हे झालं आठ. ओके, आता बघायचंय नऊ आता बघायचंय नऊ तर नऊ बघा कसं लिहायचं ते नऊ अशा पद्धतीने लिहितो आपण मराठीमध्ये पण तसंच इकडे जर लिहायचं असेल तर नऊ काय करतो असं मस्त पैकी अशा पद्धतीने लिहितो. ओके, नंतर याच्यामध्ये नऊ लिहायचं असेल तर याच्यामध्ये काय करायचं एक्स आणि आय लिहायचं. ओके, हे झालं क्लिअर. नंतर जो आता शेवटचा जो टेन दिलेला आहे
तो टेन कशा पद्धतीने लिहायचं बघ, टेन कशा पद्धतीने लिहायचं, टेन येत असताना आपण दहा अशा पद्धतीने लिहितो, नंतर इथं टेन वन झिरो आणि इथं येत असताना फक्त आणि फक्त एक्सच एक लिहायचं, झालं एवढंच आहे. समजतं? देवनागरी लिपी मध्ये तुम्हाला एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अशा प्रकारे अंक लिहिले जातात. आणि इकडे आंतरराष्ट्रीय मध्ये वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेव्हन एट नाईन आणि टेन, मग इकडे पण तसंच आहे. रोमन संख्या चिन्हामध्ये पण तेच आहे. आय साठी फर्स्ट म्हणजे नंबर एक झाला, नंतर दोन, नंतर तीन असं वापरलं जातं, चार असं वापरलं जाते, पाच असं, सहा सात आठ नऊ आणि दहा अशा पद्धतीनं, अशा पद्धतीनं आपलं काय करतात हे रोमन संख्या चिन्ह लिहित आहे. गोष्टी ज्यांना पाठ आहे त्यांना रोमन संख्या चिन्हामध्ये कुठलीच अडचण येणार नाही. ओके, कळतंय? एक्स साठी किती येते? एक्स साठी दहा येते, एल साठी पन्नास येते, आणि सी साठी शंभर येते, आणि डी साठी पाचशे येते, एम साठी हजार येते. मग आता याच्यावर परीक्षेमध्ये प्रश्न कसे पडतात, कशा प्रकारचे परीक्षेमध्ये प्रश्न पडतात, तर बघा प्रश्न कसा पडत होते. तर तुम्हाला त्याच्यामध्ये एक महत्वाचा नियम सांग, एक जो महत्वाचा नियम आहे तो नियम म्हणजे बघा इथे नियम लिहून देतो तुम्हाला. नियम असा आहे की कुठलाही जरी रोमन अंक रोमन संख्या चिन्ह कुठलीही जरी वापरायची म्हणली तर तुम्हाला तीन पेक्षा जास्त वेळा वापरता येणार नाही. तीन पेक्षा जास्त वेळा वापरता येणार नाही. कळते? वापरता येणार नाही. कुठलाही अंक घ्या, कुठलाही रोमन संख्या घ्या, येणार नाही. आता त्याचं उदाहरण बघायचं. उदाहरणामध्ये कसं, उदाहरणामध्ये उदाहरणार्थ आपण बघितलं, उदाहरणामध्ये बघा, उदाहरणामध्ये तुम्हाला विचारलं, उदाहरणामध्ये दिलेलं आहे चार, एक दोन तीन चार असं चार येईल का? येणार नाही. का? कारण आपला नियम सांगितलं की तीन पेक्षा जास्त वेळा वापरता येणार नाही. म्हणजे एकच अंक जे आय आहे तीन पेक्षा जास्त वेळा वापरता येणार नाही, म्हणजे ते पण सलगरित्या. आता इथे सलगरित्या आलं, तीन पेक्षा जास्त वेळ कसं होतं मग जमणार नाही. त्याच्यामुळे हे काय, हे जे आहे चुकीचं आहे, हे काय आहे चुकीचं आहे. बरोबर काय असणार आहे? बरोबर जे आहे ते बरोबर म्हणजेच बघा आपल्याला किती लिहायचं होतं, चार लिहायचं होतं. चार म्हणजेच काय, आय आणि व्ही, आय आणि व्ही म्हणजे चार. आता हे असं कसं काय आलं, आता इथं तुम्हाला बघितल्याच्या नंतर कळते इथं चार आहे तर आय व्ही घेतलंय आणि इथं तर किती आहे सहा आहे तर मी आय घेतलंय, मग असं का झालं? ह्या गोष्टीवरून एक लक्षात येते की ज्या साईडला आपली उजवी बाजू आहे त्या साईडला प्लस होत आहे व्हायला, आणि ज्या साईडला आपली डावी साईड आहे त्या साईडला मायनस व्हायला. कळत? म्हणजे आता बघा, आता मी काय करणार, इथं व्ही लिहितो, इथं एक व्ही लिहितो आणि इथं एक व्ही लिहितो, मग आता काय केलो, इथं प्लस एक केलो म्हणजे उजव्या साईडला लिहिलो मी, म्हणून काय झालं सिक्स झालं. म्हणजे काय झालं सिक्स झालं. मी काय करणार, इकडे काय केलं, इकडे उजव्या साईडला लिहिलं, इकडे काय करणार डाव्या साईडला लिहिलं, म्हणजे डाव्या साईडला लिहिलो म्हणजे काय झालं तिथं वजा झालं. याची किंमत किती झाली, यालाच रोमन संख्या चिन्हामध्ये सहा म्हटलं जाते आणि यालाच रोमन संख्या चिन्हामध्ये चार म्हटलं जातं. तर याच्यावर एकच गोष्ट लक्षात येते की इकडच्या साईडला जे डाव्या साईडला जी संख्या लिहिलं, जे डाव्या साईडला रोमन संख्या चिन्ह दाखवलेलं आहे ते म्हणजे वजा राहते आणि जे उजव्या साईडला दाखवलेलं आहे ते म्हणजेच अधिक आहे. या गोष्टी लक्षात आल्या. याच्यानंतर आता परीक्षेमध्ये याच्यावर कशा प्रकारचे गणित पडतात, परीक्षेमध्ये कशा प्रकारचे गणित पडतात, एक सोपं गणित आपण बघू. सोपं गणित बघायचं झालं तर बघू आपण इथं, इथं बघा फाईव्ह प्लस फाईव्ह, फाईव्ह प्लस फाईव्ह बरोबर किती, मग तुम्हाला विचारायचं, मग तुम्हाला ते सांगितलं आलं सांगता तर येते फाईव्ह आहे हे पण फाईव्ह आहे, पण त्याचं उत्तर काय दिलं असतं तुम्हाला, त्याचं उत्तराचं जे पर्याय आहे ते पर्याय काय दिलं असतं, तुला वेगळे दिलेलं असतं, एक्स दिलेलं असतं, एक्स आय दिलेलं असतं, आय एक्स दिलेलं असतं किंवा एक्स डबल आय दिलं असतं. मग तुम्हाला अशा प्रकारे पर्याय दिले असतात, त्याच्यापैकी एक विचारलं असतं तुम्हाला. आपल्याला माहित आहे हे व्ही म्हणजे फाईव्ह आहे, हे व्ही म्हणजे फाईव्ह आहे, फाईव्ह आणि फाईव्ह टेन होते म्हणून टेन साठी काय येते एक्स येते, म्हणून तुमचं उत्तर काय असलं पाहिजे एक्स असलं पाहिजे. तर याच्यावर कुठलाही जरी तुम्हाला प्रश्न विचारला असेल, याच्यावर कुठलाही जरी प्रश्न विचारला असेल किंवा वजा अधिक काही जरी असेल तर तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी आल्या पाहिजे. हे सगळं काय पण असलं पाहिजे तुम्हाला, एक पासून ते दहा पर्यंत आणि इथं एक्स ला किती येते दहा येते, एल साठी पन्नास येते, सी साठी शंभर येते, डी साठी पाचशे येते, एम साठी हजार येते. या सगळ्या ज्या गोष्टी आहेत तुम्हाला काय असलं पाहिजे मुख पाठ असलं पाहिजे, तुम्हाला पाठांतर असलं पाहिजे. हे जेव्हा गोष्टी कळतील त्यावेळेस तुम्हाला सगळं सगळं जे रोमन संख्या चिन्ह आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह आहे त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला काय होतील होऊन जातील कळून जातील. तर हा जर व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचा, शेअर करा आणि